उस्मानाबादमधली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. जिल्ह्यातल्या 223 प्रकल्पांमध्ये अवघं 20 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. बघूया एक रिपोर्ट. दुष्काळामुळे उस्मानाबादचं जणू वाळवंट झालंय. शेत शिवारात जनावरांना तोंड टेकवायला जागा राहिली नाही. हिरव्या चाऱ्याच्या शोधात गुराख्यांची भटकंती सुरू झालीय. मैलोन मैल पायपीट करूनही हिरवा चारा नजरेस पडत नाहीये. भेगाळलेली जमीन तुडवण्याशिवाय मुक्या जित्राबांसमोर पर्याय राहिलेला नाही. एरवी पाण्यानं डबडबणारे तलाव अक्षरशः कोरडे पडलेत. आता जनावरांच्या दावणीला चारा शिल्लक राहिला नाही. तसंच उस्मानाबादमध्ये चारा छावणी सुद्धा नसल्याने जनावरं सोडून देण्याची वेळ आता पशुपालकांवर आली आहे. जनावर पाण्यासाठी आणलेत. तळ बघा किती पाण्यानं भरलेलं आहे. कडबा तर काय भेटणं झाला 3000 रुपये भाव असून सुद्धा. आणि शासन तर काय आमच्याकडे बघणार. छावणी तर उस्मानाबादमध्ये एक सुद्धा नाही. जनावर सोडून द्यायचे पाळे आले. आता पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेली 30 ते 35 जनावरं जगवायची कशी असा प्रश्न श्रीकांत गुंडरे या शेतकऱ्याला पडलाय. थोडाफार चारा शिल्लक असला तरी पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाणी तर सध्या इथं म्हणजे पूर्ण तळे आटल्यामुळं खाल्ल्यास तळ्यात जावं लागतं पाण्याला. ती बी एका खड्ड्यात खडूळ पाणी आहे. ती पा जावं लागते. इथं आम्हाला सध्या प्यायला म्हणजे शेतालाच पाणी नाही. प्यायला नाही तर जनावराला कुठलं पाजणार आम्ही. एकीकडे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय तर दुसरीकडे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. हातपंप कोरडे तर विहिरींनी तळ गाठलाय. थेंबथेंब पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागते. पाण्याची टंचाई आहे. उन्हाळा यायचा आहे. लांबून पाणी आणावं लागते आम्हाला. हापशाला तासभर हापशीला तसं पाणी येत नाही. नळाला पाणी 8-10 दिवसाला एकदा येते. सरकारी नळाची पण सोय नाही. इथं काय नाही. हापसूनच पाणी आणावं लागतं इथलं. नाही तर लांबून आणावं लागतं. कोसभर लांब जावं लागते पाण्याला. आम्हाला पाण्याची काही सोय नाही. आम्हाला पाण्याचा लय त्रास आहे. आम्ही धुणं धुतलेलं सुद्धा पाणी साशवित आहोत. ती बाथरूमला पाणी नाही. आता बाथरूमला पाणी नाही म्हणून साऱ्या बाया बाहेर चालल्यास बाथरूमला. आता पाण्याची काही सोयच नाही गावात कसलीच. आणि 4-5-3 दिवसाला पाणी येते. उस्मानाबाद जिल्ह्यात 223 लघु तसंच मध्यम स्वरूपाचे बंधारे आणि धरण आहेत. त्यामध्ये केवळ 2% पाणी साठा सध्या शिल्लक आहे. सीना कोळगाव हे मोठं धरण कोरडं पडलंय. या परिस्थितीत पावसाळ्यापर्यंत दिवस कसे काढायचे असा प्रश्न उस्मानाबादकर जनतेला पडलाय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.